2018 ಜೂನ್ 3ರಂದು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿಯಾಗಿದ್ದ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಭೆ ನಡೆಸಲಾಗಿತ್ತು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಗರೋತ್ಥಾನ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಲಾಗಿದ್ದು ಈ ಹಿನ್ನೆಲೆ 25 ಕೋಟಿ ಅನುದಾನವು ಮಂಜೂರು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗಾಗಿ ಮೇ 28ರ 2018ರಂದು ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಇದರಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ರಸ್ತೆ ಚರಂಡಿ 24 ಗಂಟೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಗತಿ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಗಲ್ಲಿಯಿಂದ ದಿಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಒಂದೇ ಪಕ್ಷ ಆಡಳಿತದಲ್ಲಿದ್ದರೂ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿನ ರಸ್ತೆ ಚರಂಡಿಗಳ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಮಂತ್ರಿ ಸಚಿವರು ಬರುವುದು ಶೋಭೆಯಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲ ಉದ್ಘಾಟನೆಗಳಿಗೆ ನಗರದ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ನಗರ ಸೇವಕರಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸಚಿವರು ವಿವಿಧ ನೂತನ ಶಾಶ್ವತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡು ಅವುಗಳ ಶುಭಾರಂಭ ಮಾಡುವುದು ಉತ್ತಮ ಎಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಮಾಜಿ ನಗರ ಸೇವಕ ವಿಲಾಸ್ ಗಾಡಿವಡ್ಡರ್ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡುವಾಗ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ತುಂಬ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತುಂಬ ಆಸ್ತಾನೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮಧ್ಯೆ ಶಾಶ್ವತ ಕಾಮ ತುಂಬಿ ಕರ್ನಾಟಕ ಲಕ್ಷ ದಿನಪಾಯಿ ಏಕ್ ಪಬ ಇತ ನದಿ ಮಧ್ಯೆ ಚಾರ್ ಟಿಎಂಸಿ ಪಾನಿ ಅನ್ನಸಟ್ಟಿ ತುಂಬಿ ಪ್ರಯತ್ನ ಕರ ಏಕದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಎ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ವರ ಇತ ವೇಗವೇಗಳ ಯೋಜನಾ ಅನ್ನಸ ಕಾಮ ತುಂಬಿ ಕರ ಶಾಶ್ವತ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಏಕ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅನ್ನಸ ಕಾಮ ಕರ ಕಿವಾ ಲಾ ಕಾಲೇಜ್ ಅನ್ನಸ ಕಾಮ ಕರ चुकोडीला आहे निपाणी एवढं मोठं शहर असताना इथं नाही. बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की तुमचं जेणेकरून एक मंत्र्याने करण्याच्या कामाकडे तुमचं लक्ष असावं. नगरपालिकेत 14th Finance 15th Finance SFC मध्ये मंजूर झालेले रस्ते गटरी याचं उद्घाटन करणं तुम्हाला शोभत नाही आणि हे करण्यासाठी नगरसेवक आहेत त्या त्या भागातले मग सत्तेतले असू देत विरोधी पक्षातले असू देत त्यांनी सक्षम आहेत पण तेही करत असताना तुमचा त्यामध्ये काही सहभाग नसताना तुम्ही त्या कामाचं उद्घाटन करणं तुम्हाला कितपत शोभत आहे. आणि आम्ही गेल्या 20 वर्षांमध्ये असे अनेक रस्ते गटरी केलेले आहेत. रस्ते गटरींचं आम्ही जास्ती करून उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं नाही. शाश्वत कामाचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी केलंय. माझ्या नगराध्यक्षांच्या काळात मी त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं, आंबेडकरचं स्मारक त्या ठिकाणी उभा केलं, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभा केला, सिग्नल त्या ठिकाणी लावले, राजा शुभ छत्रपती सांस्कृतिक भवनासाठी आम्ही त्या ठिकाणी माननीय त्यावेळेच्या खासदार प्रकाश अनसने जाऊन त्यांना 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आणून अर्धवट असलेल्या कामाला पूर्णतता केली. तर अशा आणि आणखीन वेगवेगळ्या बिरदेव मराठा समाजाला त्या ठिकाणी आम्ही अनुदान देऊन त्या ठिकाणी त्यांचं समाज भवन बांधलं, नाभिक समाजाने दिले, शाश्वत कामे केल्यात जेणेकरून की निपाणीमध्ये सर्व जातीय धर्मांना सामावून घेऊन सगळ्यांना व्यवस्थित केल्यात. त्या ठिकाणी शिव बसव आंबेडकर जयंती नगरपालिकेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही केले, सगळे स्पोर्ट्स नगरपालिकेच्या वतीनं भरवले. हे सगळं नवीन नवीन काहीतरी योजना राबवण्याच्या पलीकड तुम्ही नगरपालिकेनं मंजूर केलेल्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन करणे हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवलनं तुम्ही काम करावं. नगरसेवकाने उद्या गटर भरली तर काय मंत्र्यांना सांगायचं ते गटर भरले आणि तेवढं ते काढून द्या म्हणून नाही होत ना. हे नगरसेवकांची जबाबदारी आहे. रस्ता केलं रस्ता लुटायला नगरपालिकेत जायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत की एक गोष्ट असते विकास डोळ्यासमोर ठेवून विकासच करत असतात. श्रेय घेणारे लोक फक्त श्रेयच घेत असतात, काम करत नसतात. ಗಲ್ಲಿಯಿಂದ ದಿಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಒಂದೇ ಪಾರ್ಟಿಯ ಆಡಳಿತ ಇರುವಾಗ ಸಚಿವರು ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಶಾಶ್ವತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ದಿಕ್ಕು ದೆಸೆ ಬದಲಿಸಬೇಕು. ನದಿಗೆ 4 TCM ನೀರು ಹೆಚ್ಚಿಸಿ ತರಬೇಕು. 24 ಗಂಟೆಗಳ ನೀರು ಸರಬರಾಜು ಕಾಯಮಾದ ಬಳಿಕ ಬಿಲ್ ತೆಗೆಯಬೇಕು. ಸದ್ಯ 120 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಬಿಲ್ ಪಾವತಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅಶ್ವಿನ್ ಅಮ್ಮನಗಿ, ಕನ್ನಡಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ನಿಪ್ಪಾಣಿ.